माहित नाही बाबा, मी फोन नसेल केली नाही नेऊन दिले. गरम गरम एकदम, बाप रे बाप, क्या बढ़िया है रे. बड़ी बड़ी बैग है ना, इसलिए फायनली आपण अवघड टप्पा जो होता तो पार केला आहे आणि आता आपण धबधब्यांजवळ पोहोचलोय. आता बघूया धबधबे कशा प्रकारचे, किती मासे उडत आहेत, कोणते मासे उडत आहेत. नमस्कार दोस्तों, मैं आपका कैप्टन युवक बोल रहा हूँ और आपका स्वागत है टेंशन फ्री एयरलाइन क्रेजी अबाउट फिशिंग में. लगभग 25 मिनट का ये सफर है जहाँ हम देखेंगे खूबसूरत नज़ारे और साथ ही हम देखेंगे फिशिंग और कुकिंग का धमाल एडवेंचर. अपने सीट की पेटी बांधने की कोई जरूरत नहीं, रिलैक्स रहे. और यात्रियों से निवेदन है कि वो वीडियो स्किप ना करें बल्कि उसका पूरी तरह से आनंद लें. दुर्मिळ असे छायाचित्र टिपण्यात आपल्याला यश तर मिळालं होतं, पण इथं पोहोचण्यासाठी आपल्याला फारच अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. जेव्हा आम्हाला वाटलं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित घडत आहेत, तेव्हा पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे आपल्याला सगळे कॅमेरा इक्विपमेंट्स पॅक करावे लागले. म्हटलं थोड्या वेळ आपण थांबूया, त्यानंतर शूट करूया, पण तेही आमच्या नशिबात नव्हतं. बघता बघता इतके मच्छीमार बांधव तिथं आले आणि त्यांनी एकूण एक मासा तिथला गायब केला. एक मासा फेकेन परत देतो. हा एक फेका फक्त. हा फेक, बघायचा कोणता मासा आहे बघायचा आहे. सांडकोल, सांडकोल, सांडकोल. हा कार्प नाही आहे, इसको मूछे अगर. अरे हा मूछे, सॉरी, मिरगल आहे, मिरगल आहे, मिरगल आहे. हा मिरगल के बच्चे. मच्छीमार बांधवांनी शूट करण्यासाठी जास्त काही ठेवलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला परतीचा मार्ग पकडावा लागला आणि परतीचा मार्ग आणखीनच अवघड होणार होता. एक तर मुसळधार पावसामुळे आणि दुसरा इतक्या लांब येऊन गोष्टी जेव्हा आपल्या मनासारख्या घडत नाही त्यावेळेस परतीचा मार्ग आणखीनच अवघड होतो. पण तो इतका अवघड होणार आहे याची मला किंचितही कल्पना नव्हती. बापरे, बाप
एक गट्टा चित्रपट आहे. माझे कोणते व्हिडिओ कोणते व्हिडिओ एकदम नदी काठी माकड भाज्या हे ते बनवतात. पण तुम्ही ऐका ते येतात तुम्ही काय काय बघितलं ते तर लक्षात यायला पाहिजे ना. एक काहीतरी लक्षात येत असेल ना तुमच्या. सगळं काही बनवतात तुम्ही. खेकडे झालं बासुळी. तुम्हाला तुम्ही बघितलेला एक व्हिडिओ कोणता आठवतो तुम्हाला? मी सगळ्यात पाहत असतो तरी एखादा लाईक काय करत असतो ते तुम्ही एवढा मसल्या बनवल्या दुसरं बघितलं असेल तुम्ही. काय सर आता इकडं काय जास्त लोकांना माहित नाही. बाय बर लहान लेकर म्हणून आले. मग चहा वगैरे नाही नको जी. हालत जी आहे खूप खराब झाली होती. भरपूर पाऊस होता आणि तेवढ्या याच्यामध्ये तौसिफ भाईंनी मला भरपूर हेल्प केली आहे आणि त्यांच्यामुळे जे काही व्हिडिओज आहे आजचे ते पण फार दुर्लभ व्हिडिओज आहे ते त्यांच्यामुळे आपल्याला मिळाले. आणि तुम्ही जर तौसिफ भाईंचा चॅनल नसेल बघितला चॉईस फिशिंग इथे तुम्हाला नाव दिसेल तर प्लीज त्यांचं चॅनल चेक करा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंकसुद्धा मिळेल. तौसिफ भाई कुठे बोलेंगे? नाही बस सर. हां भरपूर चांगले चांगले व्हिडिओज बनवतात. वाम वगैरे मरळ वगैरे यांचे बरेच व्हिडिओज आहेत. आणि आत्ता आम्ही भरपूर हालत खराब झाली आहे. थंडीने कुडकुडतोय पूर्ण भिजलोय आणि इकडे आम्ही अनुपच्या शॉपवर आलोय आणि इकडे अनुप आता राईस अंडा राईस बनवतोय. त्याच्या अगोदर आम्ही बॉईल्ड एग वगैरे खाल्ले बॉईल्ड एग खाल्लं आणि अंडा ऑमलेट खाल्लंय. पण तो म्हटलं की त्याच्या इकडचा अंडा राईस खूपच छान आहे. टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस रेड चिल्ली चिल्ली ग्रीन चिल्ली सोया सॉस शेजवान चटणी गरम आहे. भूक इतकी लागली ना त्यामुळे राहत नाही आहे. पण टेस्ट अप्रतिम आहे. जबरदस्त आहे. खूपच जबरदस्त टेस्ट आहे. अनुप जर कोणाला इकडे यायचं असेल तुझे राईस आणि तुझ्या गाडीवर तर काय ॲड्रेस सांगणार? इथून सरळ आपलं सावरकर चौक म्हणून मिनी बायपास इथं प्रसिद्ध आहे. मिनी बायपास म्हणतात त्याला. मिनी बायपासमध्ये आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट फ्रेंड्स अंडा राईस कोणाला पण विचारलं की डायरेक्ट तुम्हाला शॉप सांगा. फ्रेंड्स अंडा राईस. फ्रेंड्स अंडा राईस हे वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजाला आहे. वाशिम जिल्हा कारंजा. कारंजा हा नागपूर हायवे. नागपूर हायवे ना. नागपूर औरंगाबाद हायवे. नागपूर औरंगाबाद हायवे. तौसिफ आपको कैसा लगा? बहुत जबरदस्त टेस्ट है. मैं तो पहली बार खाया. अच्छा अच्छा. अंडा राइस मैं कभी नहीं खाया. आपके बोलने के मुताबिक मैंने पहली बार खाया. ये किसने मारा इतना बड़ा? हाँ सबको लगे दिखते फिर बड़े बड़े. गल लेके चले गए साले बड़े. हाँ क्या चलो हट जाओ सब लोग मैं पकड़ता हूँ. बैक टू बैक. सबका यही सवाल रहता ना इधर गाड़ी वाला कितने लगे दे उनको. क्या है पोटा? पोटा के साथ लकड़ी भी है. इसको रिलीज कर रहे हैं.
अरे लग गई थी क्या? अरे ना पतुला है छोटा सा, निकलते क्या? त्यांचं पण आहे चॅनल. तर हा एक छोटासा नाला आहे, मी तोसीर भाईंसोबत आलो होतो आणि तोसीर भाई आपलं शूट घेतात आता त्या मोबाईलने. तर इकडे आम्ही वामसाठी आलो होतो, वाम तर काही झालं नाही, बहुतेक वेळ वाम मिळायला. तर इकडे ते लहान लहान मासे जे नदीतले मासे असतात ना, पोटा फिश ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, ते एक आम्ही पकडला, खूप मजा येते ते पकडायला. तोसीर भाई बोललो जरा एक, तर ही बार व्हरायटी आहे, लेमन बार्ब याला म्हणतात. तर ही व्हरायटी आपण इथे पकडली आणि ही खायला अत्यंत चवदार असते, हिचं कालवण खूप भारी असतं. चपातीवर मिळत आहेत हे, तर एक मिळालं आहे, अजून पकडायचा प्रयत्न करूया. तर ही चपाती बघा, ही आपण आधी आता ही अशी टाकूया आणि म्हणजे ही ओली होईल, मग हिचं पीठ आपल्याला बनवता येईल. अशी ओली करून घेऊया, थोडीशी ओली केली चपाती आता. ओके हे बघा, आता ही चपाती जी आहे ती ओली झाली आहे, तर हिचं आपण पीठ करूया, मळून घेऊया हिला. असं त्याला फक्त हा गोळा आपण असा लावून देऊया, मासा जो आहे तो पटकन उचलतो, पटकन नाही पण उचलतो. आणखीन एक मिळालं बघा, माशी रक्त वाढीस की जसे दिखत आहे पोटाई आहे ना. अरे 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 बहुत बडी आहे, तलपी आहे क्या? अरे आएगी क्या? धीरे 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 आने दो आने दो आने दो. बापरे बापरे किती बडी आहे, बापरे बाप. लेके क्या घबरा, कटर ना लगा है कटर ना. अरे अरे आंबळी मिळाली बघा. आज आपण मायक्रो फिशिंग सुद्धा केली, मायक्रो हुकवर मायक्रो फिशिंग, खूप मजा येते मायक्रो फिशिंग मध्ये पण खूप मजा येते. कटर ना चिंगटा मिळाला बघा दुसरा. टेंगरा भी बोलते ना, टेंगरा भी बोलते इसको, टेंगरा बंगाली में टेंगरा बोलते. हे बघा हे सगळे मस्त पैकी मासे आहेत आज पकडले. ही मोठी चिलापी तोसीर भाईंनी पकडली आणि हा कटर नाही बघा, कटर ना लहान चिलापी, हे सगळं आम्ही मिळूनच पकडले. पोटे पण मस्तपैकी कट करून घेतलेत, अशा प्रकारे कट्स केलेत बघा, याला चिरे मारून घेतलेत जेणेकरून मसाला याच्यामध्ये मुरेल. हे बघा हा मसाला आहे, याच्यामध्ये मिरची आहे, हळद आहे, हे मीठ आहे बघा, आलं लसूण पेस्ट आहे बघा. आता सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पेपर पावडर आपण घालणार आहोत. आपण शूट करतोय आणि सद्दाम जो आहे तो आपल्यासाठी मसाला बनवतोय, मिक्स करतोय जेणेकरून आपण व्यवस्थित शूट घेऊ शकू. तेल नाही वापरणार आहे आपण, पाणी वापरणार आहे. पाणी घातलं थोडं, आता मिक्स करूया कारण याच्यामध्ये आपण लिंबूसुद्धा पिळणार आहे, तर लिंबूमुळे पण हे थोडंसं पातळ होणार आहे. लिंबू भरपूर घालणार आहे आपण याच्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये लिंबू तसं जास्त चालतंच म्हणा. लिंबू मीठ थोडं इलेक्ट्रॉलचं काम करतं. मस्तपैकी आतून बाहेरून मसाला लावून घ्या. हे बघा मसाला किती मस्त लागला याला, पोटात पण आहे आतमध्ये पण आहे. इसी तरह सारी मछलियों को मसाला लगा लीजिए. हा सर्वात मोठा चिलापी आहे बघा, याला आपण वेगळं रोस्ट करणार आहोत, हा नंतर रोस्ट करणार आहोत कारण की लाकडं बहुतेक कमी आहेत आपल्याकडे. आधी हे लहान मासे जे आहेत ना हे रोस्ट करून घेऊ आपण. अशा प्रकारे मस्तपैकी मसाला लावून झाला बघा, काय दिसतो तोंडाला पाणी यायला लागला. तर लवकरात लवकर याला रोस्ट करूया. हे बघा हा सेटअप लावला आपण, ही दोन दगडे लावलेत, याच्यावरती काठी ठेवणार आहे, काठीमध्ये मासे घालून आणि त्यांना विस्तोच्यावरती ठेवणार आहे. क्या बोल रे? हां चलता ना, काही दिक्कत नाही ना. अशा प्रकारे आपले मासे जे ते मस्तपैकी रोस्ट होत आहेत आणि वरतून आपणही तापतोय, मासे तापतोय, डबल हीट आहे. आम्हाला वाटलं नव्हतं एवढं ऊन येणार आहे, पण ऊन अचानक आलं, एवढ्या वेळ सावली होती, ढग होतं. हे झाल्यानंतर हा मोठा मासा सुद्धा आहे, मोठा चिलापी जो तोसीर भाईंनी पकडला होता तो सुद्धा कुक करणार आहे आपण. तर हे कटर ना बघा हे झालेत मस्तपैकी, आता हे काढून घेऊया. हे लहान आहेत ना त्यामुळे लवकर भाजले गेलेत, हे आता साईडला काढून घेऊया. किसपे निकालते? अरे दो टाय एक सर. एक नंबर. हे बघा मासे आपले होत आले, झालेच आहेत ऑलमोस्ट, थोडं अजून 2-3 मिनिटं ठेवूया आणि त्यानंतर मग काढूया. विस्तो जर जास्त असेल ना तर हे पूर्णपणे रोस्ट होऊन जातील, काळपट पडतील, करपतील, मग मजा येणार नाही खायला. त्यामुळे यांना स्लो कुकिंग करतो आपण. हा जो जाळ झाला आता एवढा जाळ नाही पाहिजे, कमी करायचा आपल्याला हा जाळ. हे बघा अशा प्रकारे आपण हा विस्तो जो आहे तो थोडासा पसरवून घेतला आहे. मासे बघा काठीवरून काढून आपण विस्तोमध्ये ठेवले डायरेक्ट, म्हणजे हे ऑलमोस्ट झालेच आहे. थोडे आणखीन क्रिस्पी होण्यासाठी आपण यांना डायरेक्ट विस्तोवर ठेवलं आहे, म्हणजे थोडंफार जरी कच्चं असेल चुकून तर ते सुद्धा रोस्ट होऊन जाईल. हा एक मासा एक भाकर, वा वा वा. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी ज्वारीची भाकर आणि एक चिलापी मासा आणि हा आला तिसरा मासा. यांना बघूनच तोंडाला पाणी आलं आहे. बघा याला ठेवायला काही नव्हतं आपल्याकडे, म्हणजे एवढी मोठी काठी नव्हती, त्यामुळे आता याला डायरेक्ट विस्तोवर ठेवला आहे. जोपर्यंत आपण बाकी मासे टेस्ट करतो तोपर्यंत हा पण कुक होऊन जाईल.
तो सिर भाई क्या हालत है, धूप में झुलस गए गोरा माणूस लाल झाला पूर्ण. पका है क्या मच्छी? बहुत जबरदस्त पका है ना सर. ये पहली बार मैंने टेस्ट किया. अच्छा, ये इस तरीके से जो आपने रेसिपी बनाई है ना, मुझे बहुत मजा आया सर इसमें. रियल बोल रहा हूँ मैं, जो आपने जो ग्रेवी यूज की है, जो ग्रेवी मसाला वगैरह, वो मुझे बहुत पसंद आई है. अच्छा, मुझे तो बहुत मजा आ रहा है, ऐसा लग रहा है कि पूरी अभी खा लूँ. खा लेना. बहुत नाइस बनी और बहुत जबरदस्त बढ़िया लगी एकदम. बहुत बेहतरीन सर, बेहतरीन, बहुत जबरदस्त. शुक्रिया. ये जो आपने जो नींबू वगैरह जो यूज किए ना ज्यादा, उससे और बेहतरीन टेस्ट लग रहा है. ये बगैर तेल की फ्राई करी हुई मछली है, रोस्ट करी हुई मछली है, बगैर तेल की है. और तेल जो अपन तेल में फ्राई करते उससे भी ज्यादा बढ़िया टेस्ट है इसका, और सेहत के लिए अच्छी भी रहती. बघा मासा कसा मस्त पैकी रोस्ट झालाय, किती मस्त तुटतोय, एकदम स्लो रोस्ट झाला होता. कोणत्याही गोष्टीला ना, म्हणजे जे घरी आपण शिजवतो गॅसवर आहे ना, तर ह्या गोष्टीला ते कधीच मॅच करू शकत नाही. एकदम फ्रेश मासे होते इथंच आपण विस्तव पेटवला, आणि त्या विस्तवर चुलीसारखा जो विस्तव होता त्याच्यावर आपण हे मासे रोस्ट केले. गॅसवर तेवढे रोस्ट केले किंवा फ्राय केले तर तेवढी टेस्ट मिळत नाही, पण कमी मसाला असूनसुद्धा हे मासे अत्यंत टेस्टी लागतात. भाकरीसोबत खाऊन बघूया. हे बघा मासा मस्तपैकी तुटला, आणि मेन म्हणजे काटे येत नाही ह्या मांसामध्ये, तर कोणीसुद्धा खाऊ शकतं आहे. ही अशी भाकर घेतली आपण ज्वारीची, थोडीशी काळपट वाटेल तुम्हाला कारण की ते रोस्ट झालं आहे. खूप जबरदस्त, खूपच जबरदस्त. कटर नाही हा टेस्ट केला नव्हता आपण, हा टेस्ट करून बघूया. खूप जबरदस्त, खूप जबरदस्त. काटे बिटे काहीच लागत नाही, डायरेक्ट खाल्लं आपण मासा, एक नंबर. ते गरम गरम एकदम, बाप रे बाप, क्या बढ़िया है रे. साइज है, साइज खतरनाक है. इसको टेस्ट करेंगे, रोटी से भी बड़ी मछली. तो सिर भाई देखो एकदम उतावले हो गए मेरे को मतलब गर्म बहुत है, फिर भी खाऊंगा क्योंकि मजा ही उतना आ रहा सर. बढ़िया बढ़िया. नहीं खाते? अच्छा, श्रावण में नहीं खाते. बड़ी मछली, बड़ी मछली. मैंने गरम गरम खाया. फाइनली मोठा मासा आपण टेस्ट करतोय बघा. तुफान टेस्ट आहे, तुफान टेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. इकडे रस्त्यात जाताना काहीतरी मला ना हे दिसलं, म्हणजे सापासारखं एक आगळं वेगळं काहीतरी दिसलं. पिल्लू होतं वाटतं सापाचं, पण ते जरा त्याची डिझाईन वेगळीच होती. महाराष्ट्राचा सर्वात दुसरा विषारी साप आहे रसेल स्वायपर. बापरे बाप, पिल्लू आहे. आणि हा हायवे ॲक्च्युली दिसला मला. चला आपण साईडला करूया, रिस्की काम आहे थोडं. पण 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 बरं झालं एवढ्या याच्यात पण आपल्याला तो साप दिसला. ऍक्च्युली मला वाटलं त्याचं डोकं विकं क्रश वगैरे झालं असेल, पण तसं काही झालं नव्हतं, साबूत होता, जिवंत होता. बुडबुडे दिसले मला, कशावर तरी अटॅक केला होता ते. आणि तिथंच मी कास केला बराबर.
ये मरल 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 ये कैमरे चालू कर कैमरे चालू कर बाप रे साइज रे बल्लू है बल्लू अरे ओला कट्टू शिवडा पहिल्यांदा बेडकावर फ्रॉग वर शिवडा मासा मिळाला बघा फ्रॉग पण बघू शकताय एक नंबर वेळानंतर खूप चांगली साईज मिळाली इंद्रा फिमेल आहे पाणी एवढा एवढा राहायला पाहिजे हा हे बघा इकडे दोन बघा सवळा राहते साहेब दोन नाही साहेब पाच पाच सहा सहा राहते हा का अच्छा पाच पाच सहा सहा राहते तुम्हाला खोटा वाटत असेल तर त्याला विचारा बाई काय होते मूड व्याज नाही का साहेब अच्छा ते वाक्च काढून टाकायचं हा फेकून द्या साहेब हे वाचा आता तुमच्या देखील खातो मी मला एवढा फुगा निघते डॉक्टर काम नाही केला तुम्हाला का दोन वर्ष झाले घरी चालू बापरे इथे आपण एक आगळीवेगळी कुकिंग केली आहे म्हणजे बाईकच्या सायलेन्सरवर आज आपण कुकिंग करणार आहोत जसं सगळ्यांना माहितच आहे बाईकचं सायलेन्सर गाडी चालवताना फारच गरम होतं त्याच्यावर आपल्याला कुकिंग करता येते का हे आपण बघणार आहोत इथे फक्त एकच अडचण होती की आपल्याकडे मसाला फारच लिमिटेड होता त्यामुळे फक्त तोच मसाला आपण कुकिंगसाठी वापरला होता फॉईल पेपरमध्ये रॅप करून तो मासा आपण सायलेन्सरमध्ये अडकवला होता शूट करायला कोणी नाही त्यामुळे आपण स्वतःच शूट करतोय स्वतःच हे बघा अशा प्रकारे हा मासा आपला झाला आहे आणि फक्त चेक करायचं आपल्याला झाला आहे का नाही पीस तुटतंय त्याचा अर्थ झाला आहे मासा एकदम टेस्ट करून बघूया हे बघा इझिली तुटतोय मासा शिजला एकदम मासा साधारण आपण एक 50-55 किलोमीटर गाडी चालवून आणली आहे तर त्याच्यामध्ये ते सायलेन्सर जे ते एक्झॉस्ट जे ते बऱ्यापैकी गरम होतं त्यामुळे हा मासा शिजला आहे टेस्टबद्दल विचाराल तर टेस्ट तशी फारशी म्हणजे नुसता मसाला टाकल्यावर मासा एवढा टेस्टी वगैरे होत नाही पण त्या हिशोबाने फ्रेश मासा असल्यामुळे थोडीशी चव जी आहे ती चांगली लागते नाही मेरे ख्याल त्याने भिकती नाही ना बारिश आहे ती ना सो नाही भिकती तर अच्छी लागते थंडी हो गई हां थंडी हो गई अरे बहुत बारिश आई मस्त पाऊस आला ना त्यामुळे जरा गार पडली नाही तर झाले असते चांगले काटाकुची नाही म्हणाले ना समीर आ रहा है क्या उबाले टाइप हाँ उबाले टाइप कॉन्टिनेंटल क्या है ये जिंदगी की सबसे छोटी मछली पकड़ी आज मैंने तुमको पता है कि तौसीर भाई मछली अगर गल को लग के छूट जाती है ना तो फीमेल हो जाती है अरे पहली बार सुन रहा हूँ क्यों बता मिस हो जाती ना मिस हो जाती मेरे को ना एक निवाला खाना पड़ता दो हाथ मूछों पे मारने पड़ते मैं तो मेरे से पहले मेरी मूछें खाना टेस्ट कर दे अभी